आणि बारामतीतून बऱ्याच घरांमध्ये आजही मुलीला जन्माला येण्याआधीच तिचा गळा घोटला जातो. पण बारामतीमध्ये काहीच वेगळं चित्र पाहायला मिळालं. मुलगी म्हणजे धनाची पेटी, त्यामुळे मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या मुलीचं आणि तिच्या आईचं घरी आगळं वेगळं स्वागत करण्यात आले. या स्वागतावेळी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत फुलांचा वर्षाव करण्यात आलाय. स्त्रीचा जन्म होताच तिला गर्भातच संपवण्याच्या अनेक घटना आपल्याला ऐकायला मिळतात. पण बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील काटे परिवारानं बेटी बचाओ बेटी पढाओ ही उक्ती सार्थ करत मंगळवारी ढोल ताशांच्या गजरात घोड्यावरून मिरवणूक काढून स्त्री जन्माचा आनंद उत्सव साजरा केला आणि समाजापुढे एक आदर्श ठेवला. चूल आणि मूल एवढ्या पुरतेच मर्यादित ठेवून स्त्रियांना कायम दुय्यम स्थान दिलं गेलंय. पोटी स्त्री गर्भ असल्याचे समजताच गर्भातच तिला संपवण्याच्या अनेक घटना या पुरोगामी महाराष्ट्रात घडत आहे. पण या व्यवस्थेला फाटा देऊन काटेवाडी येथील संजय गोविंद काटे यांनी स्त्री जन्माचे अनोख्या पद्धतीनं स्वागत केलंय. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करता मुली जसं मुलाचंही स्वागत केलं जात त्याच पद्धतीने मुलीचंही स्वागत झालं पाहिजे आणि एकाच दोघांना एक सारखी वागणूक मिळाली पाहिजे अशा या प्रेरणेतून आम्ही या बाळाची मिरवणूक आणि बारशाचा हा कार्यक्रम. काटे कुटुंबात 18 मार्चला म्हाडा येथील एका खासगी रुग्णालयात एका गोंडस मुलीचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर काटे परिवारानं समाजातील प्रत्येकानं स्त्री जन्माचे स्वागत करावे यासाठी अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. पण मुलीच्या जन्मानंतर गौरी आपल्या माहेरी गेल्या होत्या. कन्या स्वरा आणि मातेसह आगमन होताच काटे परिवारातर्फे आतिषबाजी करून स्वागत करण्यात आलं. एवढ्यावरच न थांबता नातेवाईकांसह येथील मित्र परिवारासमवेत गावात प्रवेश केल्यावर त्यांची ढोल ताशांच्या गजरात घोड्यावरून मिरवणूक काढून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. खूप मोठ्या प्रमाणात चालली आहे, त्यामुळे मला असं वाटले की आपल्याला पण देखील एक मुलगी असावी, की ती मुलांपेक्षा जास्त महत्वाची आहे असं मला वाटतं. आणि मला मुलगी झाल्या त्याचा खूप आनंद वाटतोय, म्हणून आम्ही इतक्या उत्साहाने इतका कुठला तरी सण कसा आपण पार पाडतो तसं आपल्या मुलीचं स्वागत आम्ही इतक्या उत्साहाने केलं. इतरांना काय संदेश द्याल तुम्ही? स्त्री भ्रूण हत्या कमी करा आणि मुलापेक्षा मुलीला श्रेष्ठ माना, कारण की आताच्या युगात मुलापेक्षा मुली जास्त हुशार आणि पुढे गेल्या. मुलीचं स्वागत करताना बँड सांगितले, अजून घोडा सांगितलं आम्ही आणि मांडव सजावट रांगोळी फुलाचा वर्षाव अशा पद्धतीने घरी आणायची अपेक्षा होती, कारण बऱ्याच ठिकाणी मुलीबद्दलचे लोकांचे काही गैरसमज होतात की मुलगी नसावी मुलगा असावा. पण आमची खूप इच्छा होती की आम्हाला पहिली नात झालेली नातच व्हावी आणि तिचं आपण स्वागत करूनच घरी आणायचं.